कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर कुळगाव नजीक एक तिहेरी अपघात झाला. कार मधील एक गरोदर महिला जळून जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 कल्याण विशाखापट्टणम रस्त्यावर एक कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला. यावेळी एक दुचाकी देखील या गाड्यांना येऊन धडकली. यावेळी कारण अचानक पेट घेतला. कार मध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एक महिला गरोदर असल्यानं तिला बाहेर पडता आलं नाही. गाडी पूर्णपणे पेटल्यानं या महिलेचा अंत झाला. आणखीन एक महिला गंभीररित्या भाजली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.